तर उद्या आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाला परिधान करणारा पोशाख मंदिरात आणण्यात आलेला आहे. बंगळुरू येथून विशेष हस्तकलेचा वापर करून हा पोशाख तयार करण्यात आलाय. एका भाविकानं हे महावस्त्र विठ्ठलासाठी बनवलेलं आहे. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. उद्या होणारी आषाढी एकादशी शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहपत्नी करणार आहेत आणि ह्या पूजेला जो विठ्ठलाला पोशाख घातला जातो तो पोशाख ठाण्यावरनं खास त्यांच्या कुटुंबांनी खरं तर आज विठ्ठल मंदिर समितीपेक्षा आणून दिलेला आहे. आपण आता बघू शकतो की हाच तो पोशाख आहे. विठ्ठलाला जर आपण बघितलं तर हिरव्या कलरचा अंगरखा देखील यामध्ये दिलेला आहे. अतिशय सुंदर असा अंगरखा आहे. त्याचबरोबर देवाला उपरणं असेल, सोवळे असेल, रुक्मिणी मातेला देखील पैठणी साडी इथं नऊवारी पैठणी साडी देखील इथं त्यांनी आता त्यांच्या सहकुटुंबाने आणून दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या सुनबाई देखील आज इथं आल्या होत्या. त्यांनी संपूर्ण कुटुंब येऊन त्यांनी आज हा पूर्ण पोशाख ठाण्यावरनं त्यांनी आज मंदिर समितीला आत्ता आणून दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याबरोबर मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर महाराज, काय सांगताल हा पोशाखाचं वर्णन तुमच्या भाषेत कसं करताल? अतिशय सुंदर, हाताने विणलेला, भरझरीत असा. आता आपण आपल्याला अंगारकी दाखवतो आणि आपण बघा संपूर्ण देवाच्या हातावर चांगल्या पद्धतीची विणकाम केलेलं आणि समोरही पूर्ण विणकाम केलेला आज अंगारका तुम्हाला दिसतोय. त्यानंतर देवाला घालायला हा जो शेला आहे अतिशय सुंदर असा देवाचा शेलास त्यांनी केला गेलेला आहे. त्यानंतर देवाला पिवळ्या रंगाचं सवळं आज त्यांनी आणून दिलेलं आहे. पैठणी नऊवारी आज त्यांनी आणून दिलेली आहे. सुंदर अशी पैठणी नऊवारी आहे. आणि खरं तर मला त्यांच्या कुटुंबियांचं कौतुक वाटतंय की त्यांनी त्यांच्या सुनबाईने आज स्वतः हातात धरून आज एवढे लोक असताना सुद्धा दोन्ही वस्त्र हे आषाढी एकादशीच्या दिवशी दर्शन होणंही अवघड आहे पण आज दिवसभर आपल्या अंगावर हे वस्त्र परिधान होणार म्हणून त्यांनी स्वतः घेऊन आलेत. त्याबद्दल त्यांच्या भावनेचं व त्यांच्या आदराचं मी समितीच्या वतीनं कौतुक करतो. कॅमेरामन मिलिंद रवी लवेकर, TV9 मराठी.